केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केलाय. दरम्यान अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नसून अर्थसंकल्पावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. तर केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढविण्याचा निर्णय घेतला असून पेट्रोलवर 2.5 रुपयांचा तर डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार लावण्याची घोषणा सरकारनं केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार असून पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार वाढविण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे अगोदरच 93 रुपयांवर गेलेलं पेट्रोल आता 100 पार करण्याची शक्यता आहे. यावरूनच संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला असून लॉकडाऊनमुळे घरात बसलेले लोक पेट्रोलच्या दरवाढीमुळे घरातच बसतील हा देशाचा अर्थसंकल्प नसून तो एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प असल्याचा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केलाय. तर अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा नाही, या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधावा लागतोय अशी टीका देखील यावेळी राऊतांनी केली असून महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, राज्यानं देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवली आहे. तर महाराष्ट्रात देशाचं पोट भरतो परंतु राज्याकडे कोण पाहत नाही. राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधी वाटप सुरू आहे का, असा सवाल देखील यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.